आजचं ओपन लेटर हे अतिशय जिवंत विषयावर आहे, ज्वलंत विषयावर आहे, जेवरनं जे काही येतं त्या सगळ्या विषयांवर आहे. तेव्हा इयरफोन शोधा शोधा शोधा, पटापट शोधा, तिकडे मागं बघा जरा. इयरफोन प्रत्येक वेळी इयरफोन शोधा सांगावं लागतं. परत म्हणतात आधी सांगितलंच नाही आम्हाला इयरफोन शोधा म्हणून. कमेंट मध्ये लिहितात मला इयरफोन कुठे येतील माहिती नव्हतो, आधी तरी सांगायचो. अरे आई वडिलांसोबत व्हिडिओ बघू नका. था कोरोनाच्या काळात घरातनं बाहेर बीर काढलं तर माझ्या घरी मी तर स्थान देत नाही कुणाला, आधीच सांगतोय. इथं मला माझ्या घरातून बाहेर काढायला लागलेत. तुम्ही जर कोणाचे नातेवाईक असाल तर हा व्हिडिओ तुम्ही बघाच. आय डेअर यू, आय फकिंग डेअर यू, आय फकिंग डबल डेअर यू. नाही तुमच्या कानातले केस जायले ना. सुरू करूयात. नीच नातेवाईक, शीर्षाष्टांग नमस्कार दंडवत सगळं गेलं भोसड्यात, फक यू नातेवाईक. पत्र लिहिण्याचं कारण की ज्याप्रमाणे पाऊस पडल्यावर अचानक मोरांच्या अंगातली कला उफाळून येते, त्याचप्रमाणे 10वी 12वीचे रिझल्ट लागले की लागले तुमच्या अंगातला रिकामजूटपणा उफाळून येतो. माझा स्कॉलरशिपचा रिझल्ट, माझा प्रज्ञाशोध परीक्षेचा रिझल्ट, माझा 10वीचा रिझल्ट, मी आता गरम गरम लागलेला माझा 12वीचा रिझल्ट, या सगळ्याची एक एक झेरॉक्स प्रत तुमच्या घरी पाठवून दिलेली आहे. तेव्हा ती घ्या, हुंगा, त्याचं विमान बनवा किंवा रात्री टिश्यू म्हणून वापरा. पण आमच्या आयुष्यात तुमचं ते बोचर नाक कधीही घालू नका. त्यासोबत कॉल करून सर का पुढे काय करणार, पुढे काय करणार असं विचारत बसू नका. तुमच्या या पुढे पुढे करण्याच्या स्वभावामुळे तुमचे स्वतःची मुलं मागे राहिलेत. किती टक्के पडले हे विचारायला एका तासात 3-3 वेळा कॉल कोण करतं? अरे माझं आयुष्य आहे, डेली सोप नाहीये एवढी क्युरिओसिटी ठेवायला. बरं कळालं कमी मार्क्स पडले तर काय मग डोनेशनचे पैसे तुम्ही देणार? आणि चांगले मार्क पडले असतील तर तुम्हाला सहन तरी होणार आहे का ते? त्यासोबत मला जिओ, एअरटेल, वोडाफोन या सगळ्या टेलिफोन कंपन्यांना असं आवाहन करायचं की या आई घालण्याच्या टेलिफोन सेवा थोडे दिवस बंद करा, किंवा प्रति मिनिट येणार 200-300 रुपये असा कर आकारा. तरी सुद्धा या आई घाले लोन काढून काढून फोन करतील, मला माहितीये. त्यात तुमच्या मुलाला 90% पडले असतील तर त्यात तुम्ही मिळवण्यासारखं काहीच नाहीये, म्हणजे काहीही नाहीये, काही नाहीये, काही नाहीये, काही नाहीये, काही नाहीये. त्या 90% त्या पोराचं तुम्ही जे शोषण केलेलं ते आम्हाला माहिती. हो, त्याला शोषणच म्हणतात. तो तुम्हाला आमच्याकडे येऊन शिवाय देत असतो. अरे काय सांगू यार, सुरेश इतका भैसटल्या माहितीये का भाई, स्वतःची स्वप्न आमच्याकडून पूर्ण करून घेतोय. अरे काय आम्हाला जन्माला त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी घातल्या का? कधी कधी कळतच नाही आपण पोरग आहे का, यांची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यासोबत येत्या काही दिवसात फॅमिली व्हॉट्सअप ग्रुप मध्ये मला ऍड करू नकात. तुमच्या गुगल सर्च हिस्ट्रीचे स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे, असे स्क्रीनशॉट फेकून फेकून मारेन ना फॅमिली व्हॉट्सअप ग्रुप वर, सिरिया करून टाकेन त्या ग्रुपचं मी. आणि त्यासोबत स्क्रीनशॉटचा विषय निघालाच आहे तर राहुलांना काय तुम्ही सर्च करत असता गुगलवर, शोभतोय का या वयात? या वयात तुम्ही आमची पाप निस्तरायची का आम्ही तुमची गुगल सर्च हिस्ट्री डिलीट करत बसायची? शी बाबा, शेम ऑन यू. अरे फकिंग शेम ऑन यू. अरे फकिंग शेम, शेम ऑन यू. तुम्हाला लाज वाटत नाही तोपर्यंत शेम ऑन यू. त्यासोबत हे नातेवाईक अचानक घरी पेढी वगैरे घेऊन येतात आणि माझे मार्ग कमी येते ऐकल्यावर विचारतात की अरे बाबा आता पेढ्यांचं काय करायचं ह्या. अरे इथे माझ्या आयुष्यातला गोडवा तुम्ही हिरावून घेते आणि मलाच नट विचारते की या पेढ्यांचं काय करायचं? अरे या फालतू माणूस. आणि 2020 पण तुम्ही पेढे वाटताय आणि पिंचूत लॉकडाऊन मध्ये एकतर तुम्हाला पेढे विकताय कोण? कोणाच्या अंगातला बिझनेसमन एवढा बाहेर आलाय? आणि असं काय घडतंय बाहेर की आता वाटतं की नाही 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 बाबा आता तर पेढे विकलेच पाहिजेत, आता तर ऑप्शनच नाही राहिला. काय घडतंय असं बाहेर? त्याला स्कोप आहे, त्याला स्कोप आहे असं म्हणून तुमचं व्हॉट्सअप फॉरवर्डचं नॉलेज पाजवू नकात. चांगला माणूस व्हायला गेली 70 वर्ष स्कोप आहे, तुम्ही का मागं राहिलात? त्यासोबत 12वी पास झालेल्या पोरांचं अभिनंदन. आणि ज्यांना कमी मार्क्स पडले तर जे नापास झाले त्यांना मला एकच सांगायचं की हे बघा, युट्यूबर कडून काहीही सल्ला घेऊ नकात. करिअर गायडन्स द्यायला एक्सपर्ट असतात, त्यांचं ओपिनियन घ्या. कुठलाही काल परवाचं पोरगा सांगेल अरे मग पहिले 12वी फेल हो गया, 10वी फेल हो गया, बाद में यूट्यूब चॅनल खोला, जिंदगी बदल दिया, लवडा लसून असलं काही नाही होत. आजारी पडलं आपण डॉक्टरकडे जातो, तसंच आहे की करिअरमध्ये घडलो तर एक्सपर्ट आहेत काही, शोधा ते, त्यांच्याकडून ओपिनियन घ्या. उगाच सक्सेस स्टोरी ऐकून फालतूमध्ये मोटिवेट होऊ नका इथे, पण डिप्रेस पण होऊ नका. असं पण नाही की काय मोटिवेट होण्यासारखं खूप काय काय आहे आयुष्य. तुमचे नातेवाईक तुम्हाला काय म्हणतात आणि त्यावर तुमचे कमबॅक काय असतात हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मला तुमचे किस्से ऐकायला प्रचंड आवडतील. तो व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. नतमस्तक. लाईक, शेअर, सबस्क्राईब ते सगळं तुम्ही कराच, कमेंट करा ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी. पण आज अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण 50,000 सबस्क्रायबर पूर्ण केलेत, तेव्हा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. निव्वळ प्रेम आणि नतमस्तक. हे स्पीच थोडस इमोशनल होणार आहे, तेव्हा तुम्ही रुमाल वगैरे घेऊन बसा, टिश्यू पेपर जवळ घ्या, खूप रडणार आहात तुम्ही. आपण कुठेतरी 200 सबस्क्रायबरवर होतो किंवा इन्स्टावरही तीच अवस्था होती आणि तिथून काही बरोबर माझ्या मुलं होती की ज्यांनी नाही का ते 200-400 आकड्यांचं आज 50,000 रूपांतर केले आणि याचं निव्वळ आणि निव्वळ श्रेय तुम्हा सगळ्यांना जातं. त्यासोबत तुमच्यातली काही मुलं मुली आहेत जे मला माहिती आहेत की जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येतो इथे किंवा इंस्टाग्रामवर सुद्धा तेव्हा तुम्ही पटापट सगळीकडे स्पॅम करता, अरे सुशांतचा नवीन व्हिडिओ आला आहे लगेच बघा वगैरे वगैरे वगैरे, आणि मला स्क्रीनशॉट तसे पाठवतात. ते खूप खूप माझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे.
कारण तुम्ही जे काही करताय त्या एक एक शेअरमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि अजून खूप लांब जायचं आहे. ग्लोबली बघितला तर हा आकडा खूप छोटा आहे, पण आपल्या आपल्यात हा आकडा खूप मोठा आहे, तेव्हा आपण त्याचं लवकर सेलिब्रेशन अजून मोठ्या प्रकारे करूत. कारण काय, सेलिब्रेशन करायला मजा येते आणि आपल्या सेलिब्रेशनमध्ये आपणच उत्सवमूर्ती असणार आहोत, मग का नाही. चला मग टाटा, झालं एवढंच होतं आज, अजून नाही काय एवढंच.